नमस्कार, लोक सम्राट महाराष्ट्र मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोयना विभागामध्ये पावसाचा मोठा धुमाकूळ पाहायला मिळाला आणि त्या धुमाकूळमुळे अनेक गाव ही दरडी खाली गेली आणि त्यामध्ये काही जणांचा मृत्यू झाला, काही जण जखमी झाले। अनेक गावांना या कोयनानगर शाळेमध्ये स्थलांतर करण्यात आले। पण आज तुम्हाला आम्ही दाखवणार एक मोठे सत्य आणि एक मोठा धोका या कोयना विभागासाठी निर्माण झालेला। तुम्ही पाहू शकता या इथं स्थलांतर केले ते लोक पर शाळेत, परंतु या शाळेमध्येच 1-30 फुटाचा आणि 12-15 फूट घेरीचा असणारा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे। त्यामुळे शाळा ही सुरक्षित आहे का असा मोठा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होतोय। तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीनं या ठिकाणी मोठा खड्डा पडलेला आहे आणि मला वाटतंय आपण जरा पुढे जाऊ शकत नाही। हा खड्डा एवढा आहे की त्यामध्ये आपण आपला कॅमेरा सुद्धा पोहोचू शकत नाही की अजून किती खोल असेल। तुम्ही पाहू शकता पण कॅमेरामध्ये त्याची खोली दिसत नाही। 20-40 फुटाच्या खाली गेलेला खड्डा आहे हा आणि 10-15 फुटाची घेरी आहे। म्हणून मी सांगतो की इथली शाळा सुद्धा सुरक्षित आहे का असा प्रश्न निर्माण होत असताना आपल्या बरोबर या ठिकाणी बोलण्यासाठी भूगोलाचे सर आहेत। आपण त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की नेमकी काय परिस्थिती आणि कशामुळे होऊ शकतं। हा अंदाज आहे त्यांचा, ते अंदाजे सांगू शकतात की बाबा असं नाही असं होऊ शकतं। आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया की नेमका काय विषय आहे। नमस्कार सर, आपलं नाव काय? सोनावले सर। नेमका कशामुळे हा खड्डा पडला असेल? साधारणतः भौगोलिक परिस्थिती या भागातली, कोयना भागातला विचार केला तर अति प्रचंड पाऊस झाल्यामुळं जमिनीमध्ये काही वेळा पोकळ असा भाग असतो आणि पावसामुळं ती तिथं मोठा खड्डा पडून ती पाण्यासह माती वाहून गेलेली आहे आणि त्यामुळं आमच्या या शाळेला धोका निर्माण झालेला आहे। या मिरगावचे लोक असतील, बाजेचे लोक असतील, या लोकांना आम्ही इथं शाळेमध्ये इथं त्यांना निवारा दिलेला आहे। परंतु आज शाळेला प्रचंड असा धोका निर्माण झालेला आहे तर भूगर्भशास्त्रज्ञांनी येऊन या कोयना भागाचा अभ्यास करावा असं माझं वैयक्तिक मत आहे। मस्त, म्हणून तुम्हाला काय वाटते? अहो, ग्रामस्थ म्हणून सगळे भीतीदायक वातावरण चालू झालेलं आहे इथे। जसं आम्हाला समजलं तसं आम्ही इथे येऊन बघून गेलो। बघता बघता हा खड्डा एवढा वाढलाय की आणि इथे प्रोजेक्टच्या लोकांनी जी डबर आणलेली आहे तो खड्डा मुजवण्यासाठी, तर मी इथे आक्षेप घेतलाय की हा खड्डा मुजवू नका। त्याच्यासाठी संशोधन झालं पाहिजे की असे संकलन कुठं कुठं आहे आणि असे भूगर्भापर्यंत खोल झरे कुठपर्यंत आहेत। आता ह्याचा झरा कुठेतरी खाली उमललाय, आता ही माती गेली कुठे हा मोठा प्रश्न आहे। मग ही माती जिथून गेले तिथपर्यंत हा खड्डा कमीत कमी आता दिसताना 30 फूट दिसतोय, पण खरोखर ह्या खड्ड्याची माती 70 फुटातून खालनं गेलेली आहे। मग एवढे मोठे खड्डे जर ह्या इथं या एरियात पडत असतील तर ह्याच्या अतिरिक्त पण कुठे कुठे खड्डे पडत असतील हे भूसंकलन झालं पाहिजे इथे आणि शास्त्रज्ञ आले पाहिजे, त्याचा शोध घेतला पाहिजे आणि ह्याच्यावर निर्णय झाला पाहिजे आणि नंतर हा खड्डा मुजवला पाहिजे। आज नुसती शाळा नव्हे तर इथे पाठीमागे वस्त्या आहेत, आम्ही राहतो इथे, काय उद्या सगळे गाडले जाऊ शकतो। भविष्यात एखादा 67 सालासारखा जर भूकंप झाला तर एकही माणूस दिसणार नाही, नदीची पातळी वर राहील आणि माणसं खाली जातील असा प्रकार होऊ शकतो। कारण या खड्ड्यावरून कळतंय आम्हाला की एवढा खोल खड्डा आहे आणि अजूनही खोल खड्डा आहे। वरनं माती गेले म्हणून तो खड्डा दिसना, जसा जसा खणू तसा तसा खोल वाटत जाईल आपल्याला। हा कुठपर्यंत खोल गेलाय ह्याचं संशोधन झाला पाहिजे अशी माझी तरी नम्रतेने विनंती आहे शासनाला। आता काय खड्डा भरण्याचं काम चालू करते? नाही, खड्डा भरूच नाही। आमची प्रामाणिक इच्छा आहे की यांनी खड्डा न भरता खरोखर याचं संशोधन करावं शासनानं आणि नंतर खड्डा भरावा। नमस्कार सर। नमस्कार। आज या शाळेच्या बरोबर वर्गाला घासूनच इथं मोठा भूस्खलन झालेला आहे। मला वाटतं 30-40 फुटाचा हा डबरा आहे का, त्यामुळे आज शाळा नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुद्धा जीवाला धोका आहे का आणि याच्यावर शासनानं काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? एक मुख्याध्यापक आहे या शाळेच्या संदर्भात, तुम्हाला काय वाटतं? हा सांगतो की या ठिकाणी काल साधारणपणे पहाटे हा खड्डा निदर्शनाला आलेला आहे। या ठिकाणी हे एका दिवसात झालेलं नाही। भूगर्भामध्ये अंतर्गत असणारे पाण्याचे नळ, पाण्याचे प्रवाह, त्यामुळं या ठिकाणी इथली माती वाहून पुढे या ठिकाणी कुठेतरी गेलेले आणि हा प्रचंड मोठा साधारणपणे 30 फूट खोल आणि साधारणपणे 25 फूट रुंदीचा अशा पद्धतीचा हा खड्डा या ठिकाणी पडलेला आहे। हे एक प्रकारचं भूस्खलनच आहे। परंतु या ठिकाणी सुदैवानं सध्या कोरोनामुळं
आणि कोयना विभागामध्ये या ठिकाणी मिरगाव असेल, गोकुळनाला असेल, कुंभरळी असेल, या ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे साधारणतः 145 माणसं या ठिकाणी या विद्यालयाच्या वर्गखोल्यामध्ये राहत आहेत। सुदैवाने शाळा बंद आहे, विद्यार्थी नाहीत आणि हा जो खड्डा पडलेला आहे हा बरोबर मुख्याध्यापक कक्ष आणि कार्यालयाच्या खोलीच्या खाली पडलेला आहे। प्रचंड मोठा या ठिकाणी धोका असू शकतो। या संदर्भामध्ये हा संपूर्ण एरिया कोयना प्रकल्पाचा आहे, कोयना प्रकल्पाच्या जागेमध्ये विद्यालयाची इमारत आहे। तेव्हा काल तलाठी कोयना प्रकल्पाचे अधिकारी आलेले होते, त्यांचा अशा पद्धतीचा मनोदय आहे की या ठिकाणी डबर किंवा दगड या ठिकाणी आणून हा खड्डा मुजवायचा। परंतु या ठिकाणी माझं असं मत आहे की या ठिकाणी कोयना विभागामध्ये हा खऱ्या अर्थानं संकेत आहे, कारण कोयना विभागामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये भूस्खलन झालेलं आहे, त्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणामध्ये वित्तहानी झालेली आहे, जीवितहानी झालेली आहे, काही बांधवांचे प्राण यामध्ये गेलेले आहेत। तर या ठिकाणी कोयना विभागामध्ये भूस्खलन आणखीन कुठं कुठं होतंय याचा भूगर्भ तज्ज्ञांनी खऱ्या अर्थानं अभ्यास करणं या ठिकाणी गरजेचं आहे, आणि अभ्यास झाल्यानंतरच हा खड्डा या ठिकाणी मुजवण्यात यावा असं या ठिकाणी या विद्यालयाचा मुख्याध्यापक या नात्यानं माझं या ठिकाणी म्हणणं आहे। नमस्कार, आपण पाहिलं मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया, परंतु मला वाटतंय की या ठिकाणी तहसीलदार असतील, या विभागातील पाटण तालुक्यातील तहसीलदार असतील आणि कोण मोठमोठे अधिकारी असतील, या ठिकाणी अजून कोणीही भेट दिली नाही, फक्त प्रकल्पाच्या काही लोकांनीच भेट दिलेल्या या हा कोयना विभाग हा प्रकल्पाच्या अंडर येतो म्हणून प्रकल्पाच्याच अधिकाऱ्यांनी भेट दिली आणि त्यांनीच फक्त हा डबरा मुजवण्याचा एक संकल्प केलेला आहे। परंतु मलासुद्धा आज इथं असं वाटतंय की हा एक संकेत असू शकतो, याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर काय ना काहीतरी पर्याय निघेल किंवा काय होतंय, कोयना विभागामध्ये अशा प्रकारचे भूस्खलन होऊ शकतं का असं ऍक्शन घेतली पाहिजे, अभ्यास घेतला पाहिजे, आणि त्यामुळे तहसीलदार असतील आणि कोण पाटण तालुक्याचे मोठमोठे अधिकारी असतील त्यांनी येऊन या ठिकाणी भेट देऊन या ठिकाणचा सर्व परिसर बघून याच्यावर काही ना काहीतरी निर्णय घेतला पाहिजे। हा कोयना विभागासाठी धोक्याचा संकेत असू शकतो। लोकसम्राट महाराष्ट्र बरोबर मी भरत आणि राजेश, पाटण सातारा।